तर बघा काय बातमी आहे. कोरोना काळात केंद्र सरकार तिजोरीत खडखडाट निर्माण झाला होता, त्यामुळे सरकारने कोरोना काळातील महागाई भत्ता फरकाची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही. परंतु कोरोना काळ उलटल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना ही महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणं अपेक्षित होते. मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की सरकार कोविडच्या काळातील दरम्यान रोखून ठेवलेली 18 महिन्याची महागाई भत्ता आणि महागाई भत्ताची थकबाकी देण्याचा कुठलाही विचार करत नाही आहे. केंद्र कर्मचाऱ्यांनी पेन्शन धारकाची 18 महिन्याची थकबाकी सोडण्याचा निर्णय सरकार घेणार आहे का असे मंत्र्यांनी विचारले असता त्यांनी नाही असं उत्तर दिलं. त्या काळात आर्थिक संकटामुळे सरकारने या हप्ते बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारची आर्थिक स्थिती सुधारली असून त्यामुळे ही थकबाकी दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्गवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु सरकार लवकरच दिलासा देणार असल्याची अफवा वेगाने पसरत आहे. सूत्रांनी दिल्या माहितीनुसार सरकार 18 महिने थकबाकी आगामी महागाई भत्त्यात डीए देण्याचा विचार करत आहे. तसे झाले दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जानेवारी 2020 ते जुलै 2020 आणि जानेवारी 2021 ते 3 हप्ते कोरोनामुळे थांबण्यात आले होते, जेणेकरून सरकारवरील आर्थिक दबाव कमी करण्यात येईल. आता सरकारने रोखलेले हप्ते महागाई भत्त्यासोबत जोडू शकते आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते. या योजनेअंतर्गत महागाई भत्त्यात वाढीसह ही थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळू शकते असा दावा काही प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आला. सरकारने लवकरच डी वाढण्याची घोषणा केली आणि 18 महिन्याची थकबाकी जाहीर केली, तर दिवाळीपूर्वी केंद्र कर्मचारी आणि राज्य कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी असेल. त्यामुळे पगाराबरोबरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार असून त्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती सुधार मजबूत होणार आहे. तथापि आतापर्यंत केवळ स्रोताकडून उपलब्ध माहिती आणि सरकारकडून अधिकृत पुष्टी झाली नाही. असे असले तरी योजना कार्यान्वित झाल्यास कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी विशेष ठरणार असून त्यांना काही प्रमाणात आर्थिक त्रासातून दिलासा मिळू शकेल. महागाई भत्त्यात आणि 18 महिने थकबाकी याबद्दल सरकार काय पावलं उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यावर लवकरच यावर ठोस निर्णय होईल अशी आशा आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.